आमच्या शालेय जीवनामध्ये गक ओस्तवाल सर म्हणून होते. त्यांनी राजकीय बाळकडू हे मुलांना शाळेतच मिळावे म्हणून संसद नावाचा प्रकार केला होता. जसं संसद आणि इतकं भारी प्रोग्राम व्हायचा तो की शपथविधी एकच शपथविधी असायचा. इयत्ता सातवीत सांस्कृतिक मंत्री झालो, इयत्ता आठवीत उपपंतप्रधान झालो, इयत्ता नववीत पंतप्रधान झालो. तुम्हाला आत्ता न्यूज चॅनलच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून मुलाखत होऊ शकते, पण त्या कालखंडात मुलाखत होणं आकाशवाणीवर म्हणजे BBC लंडनमध्ये बसून बातमी दिली गेलं असायचं. त्या काळात माझे 8-9वीला माझी मुलाखत झाली आणि मग मला असं वाटलं की नाही आता आपण लिडरशिपच करायची. आणि मग योगायोगानं कॉलेजला गेलो, मग तिथं UR झालो, युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्ह, पुणे विद्यापीठाचा सिनेट मेंबर झालो. म्हणजे मला असं वाटतं की या शहरात बाल प्रभावापासून राजकीय कारकीर्द सुरू झालेला एकमेव मी कार्यकर्ता असेल. हनुमानजी गावडे असतील, ह्यांनी रामकृष्णजी मोरे यांच्याशी चर्चा होती, म्हणजे मुलगा चांगला आहे. आणि त्यांनी अरे म्हणजे NSOYचा अध्यक्ष कोण आहे का इथं, म्हणजे कशाला म्हणतात NSOY, तर मलाही माहीत नव्हतं कशाला म्हणतात. मग त्यावेळेस कळलं अखिल भारतीय विद्यार्थी परिषद BJPची संघटना, NSOY ही काँग्रेस आयची संघटना. मग त्यावेळेस त्या कालखंडामध्ये एक कार्यकर्ता तयार होत असताना त्याच्या डोक्यामध्ये पहिले विचार टाकायचे, आता विचार नाही टाकत, आता सत्ता टाकतात. तो सत्तेच्या मस्तीत राहतो, पैसे टाकायचे, सत्ता मिळवायची. मग त्याला म्हणा पुरोगामी विचार, प्रतिगामी, म्हणजे फॅसिस्ट, सेक्युलर, कम्युनिझम, हे कम्युनिस्ट, ह्या सगळ्या गोष्टीचे प्रकार आम्हाला त्या टायमाला शिकवायचे. मग आमच्या डोक्यात टाकायचं की नाही अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जातीवादी, आम्ही पुरोगामी. मग आमची ती सुरुवात झाली की मग ते कट्टर रक्तात सळसळ त्याप्रमाणे आम्ही 32 वर्षानंतर युनिव्हर्सिटीमध्ये विजय मिळवला. हे माझं भाग्यवान आहे खूप लहानपणापासून, कारण ह्या शहराची प्रगती खूप प्रचंड गतिमानतेने झालं. त्याचं एकमेव कारण म्हणजे अण्णासाहेब नगर. पिंपरी चिंचवड शहरामालाच आपण औद्योगिकरण का करू नये, MIDC आणू नये, हे दूरदृष्टीचं खरं तर त्या माणसाचं, म्हणजे त्या माणसामुळंच हे शहर आहे. आणि त्या माणसाचं नाव कोणी फारसं घेत नाही, कारण का आता सगळेच सम्राट झालेत सगळे मोठमोठे. आत्ता मी या 10 वर्षामध्ये जेवढं 35-40 वर्षामध्ये भ्रष्टाचार झाला नाही तेवढं या 10 वर्षामध्ये झालेलं आहे. उघड्या डोळ्याने मी पाहतो. मूळ भारतीय जनता पक्षाचा जो इतर वर्ग होता तो अतिशय सुसंस्कृत, आणि त्यांच्याबद्दल आम्हाला म्हणजे त्यांचं आम्ही बघून शिकायचं की निष्ठा काय असते, त्याग काय असते, संयम काय असतो. आज ज्यांनी काँग्रेस संपवली, ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, ते सगळे BJPत गेले. मला BJPच्या मूळ लोकांना जे की तुम्ही आदर्श आहात आमच्यासाठी, संघटनेसाठी, निष्ठेसाठी, आणि भ्रष्टाचाराच्यावर चीड असणारी मंडळी आपण, हे मंडळी तुम्ही हे तर राहून तुमचा कार्यक्रम करतात हे तुम्हाला योग्य वाटतं का? तर याचा अर्थ तुमचा सिद्धांत तुम्ही बदललाय का? जशी लक्ष्मणभाऊ दिवंगत नेते आहेत, त्यांना ते गेल्यानंतर त्यांना सहानुभूती होती, तशी मलाही सहानुभूती होती. आणि प्रामाणिक सांगतो इथं तुमच्यासमोर, मी मोराया गोसाईच्या गावचा आहे, त्यांची प्रामाणिक इच्छा होती की भाऊसाहेबर माझ्यामुळं काही गोष्टीत अन्याय झालेलं आहे तर त्याची परतफेड मी निश्चित करेल, असं मला ते नेहमी सांगायचे. पूररेषेमध्ये घर एका दिवसात होतात का? आता ते घरं पाडणार आहे तर सांगितलं ना, मग या सगळ्यांवर कारवाई करा. सगळे जेवढे आहेत ना त्या कालकाळामधले आयुक्त, पालकमंत्री, अमुक, आज 2040 जवळजवळ बालगुन्हेगार होते, आता 740 झालेत, गुन्हेगारीकरण होत चाललेलं आहे. पण सद्गुरू वामनराव पैंचे काही विचार आहेत माझ्याबरोबर. मोराया गोसावीच्या ज्या भूमीत मी राहतो, मोराया गोसावी, चाफेकर, क्रांतीवीर चाफेकर, मला त्या गोष्टीची भीती वाटते की त्यांचा विचारांचा अंकुश माझ्यावर आहे. आजच्या बोलविंदाच्या चर्चेमध्ये सहर्ष स्वागत करते. आज आपण चर्चा करणार आहोत अशा व्यक्तीसोबत ज्यांच्यामुळे खरं तर चिंचवडची ओळख ही कष्टकऱ्यांची भूमी, कामगारांची भूमी अशी होती. याच चिंचवडला एक वेगळ्या प्रकारे ओळख देण्याचं म्हणजेच चिंचवडला सांस्कृतिक क्षेत्राची किनार ज्यांच्यामुळे लागली ते म्हणजे भाऊसाहेब होळी यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार. 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 आज सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही आजच्या चर्चेमध्ये सहभागी झाला त्याबद्दल स्वागत करते. धन्यवाद. आणि आपल्या चर्चेला आपण सुरुवात करूया. येस. तुमची ओळख सांगायचं झालं तर आपल्याला वेळ पूर्ण नाही एवढं तुमचं कार्य आहे. हळूहळू आपण आपल्या प्रेक्षकांना आपल्या दोघांच्या चर्चेमधून तुमची ओळख दाखवून देऊयात. तर चर्चेला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिल्यांदा मला जाणून घ्यायचं आहे की भाऊसाहेब बोहिर यांचं बालपण कसं होतं किंवा यांची कुटुंबाची पार्श्वभूमी काय आहे हे मला जाणून घ्यायचं आहे. खरं तर फार असं म्हणजे मध्यमवर्गीयपेक्षाही मध्यमवर्गीय असं आमचं कुटुंब. माझे आई आणि वडील थोडं अपंगत्व असल्याकारणानं अत्यंत हलाकीचे दिवस मी त्यांचे पाहिले आहेत. आई दिवसभर शेतात. अशा पद्धतीने आम्ही शाळेत येताना म्हणजे पूर्वी इथं लाईट पण नव्हती. मी इथं जिथं राहतो आहे ते सुद्धा कुणाला जर
मी ह्या सगळ्या घटना सांगितल्या तर कदाचित विश्वाससुद्धा बसणार नाही, कारण इतकं झपाट्यानं प्रगती झालेली आहे. आणि बालपण संस्कारक्षम झालं तरच त्याचा पुढचा कालखंड व्यवस्थित जातो असं माझं मत आहे. त्यामुळं मला खूप असं म्हणजे अतिशय गरीब नसलं तरी साधी एक रूम दोन रूम त्यातनं ते आईवडिलांचा संसार त्या चाळीत राहणं ह्या सगळ्या झोपटपट्टीतील मुलांशी सतत खेळणं ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये माझं बालपणाची म्हणजे हे सुरुवात झाली. म्हणजे आणि सांस्कृतिक म्हणाल तर मला खूप आवड, म्हणजे स्नेहसंमेलन शाळेमध्ये असतं तर माझं घर भांगडा नृत्य ठरलेलं असायचं. ह्या सगळ्या गोष्टीचं मला असं वाटतं की आपण जेव्हा मोठेपणी एखाद्या घटनेला सामोरं जातो आणि एखादी घटना आपल्या हातून खूप मोठ्या प्रमाणात घडते ना, त्याचे पायाभरणी खरं लहान व्हायतंच असते. माझ्या वडिलांनी तिसरी चौथीत असतानाच मला आमचे कुशेकाका म्हणून होते ते म्हणजे मुलांना चित्रपट दाखवू नका, तुम्ही दाखवलं तर नाटक दाखवा. म्हणजेच काय की चौथी पाचवीपासून माझं सांस्कृतिक पाया भक्कम होण्याचा मार्ग सुरू झालेला होता. सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आवड निर्माण होती म्हणा. आणि पहिलीपासून मी वर्ग प्रतिनिधी पहिलीपासून, आणि सर्व मुलांना म्हणायचं की नाही भाऊसाहेबच आमचा वर्ग प्रतिनिधी, अभ्यासातही हुशार होतो असं काही नाही, खेळातही हुशार होतो. म्हणजे ही अशी सगळी बालपणाची खूप आठवणी आहे, त्यासाठी एक वेगळा एपिसोड करावा लागेल आपल्याला. खूप मोठं वाटचाल माझी झालेली आहे आणि आनंददायी बाल खरं सांगू का संघर्ष कष्ट हे आईवडिलांचे जर पाहिले ना तर मुलांना वेगळे संस्कार करायची गरज नसते, तो मुलगा जमिनीत राहतो भविष्यामध्ये. आणि माझ्या वडिलांचे खूप हाल पाहिलेले आहेत, खूप कष्ट पाहिलेले आहेत, अपंग असताना सुद्धा एवढं उभं करणं. आणि म्हणजे पाऊस आला तर आमच्या घरामध्ये भर पाणी असायचं अशा परिस्थितीमध्ये वडिलांचं मी सगळं पाहिलेलं आहे. पण त्यांनी स्वतःच्या कष्टानं लवकर प्रगती केली, आम्हाला चांगल्या घरात नेलं, बंगला बांधला. म्हणजे पण एक अपंग माणूससुद्धा करू शकतो आणि हे मग वेगळ्या संस्काराची गरज भासत नाही. ज्यावेळेस आपण आईवडिलांचं हे सर्व कष्ट पाहतो ना त्यावेळेस मुलांना त्याची अर्थात मुलांना त्याची जाणीव असणं गरजेचं असतं. ज्याला जाणीव असते तोच पुढं काहीतरी करू शकतो. नक्कीच बाबा, खूप सुंदर तुम्ही उत्तर दिलं. पण बोलता बोलता बोललात की वर्गाच्या पहिली इयत्ता पहिलीपासून तुम्ही वर्ग प्रतिनिधी मॉनिटर होतात, त्याच्यानंतर तुम्हाला सांस्कृतिक क्षेत्राची आवड सुरुवात झाली, तुम्ही स्नेहसंमेलन वगैरे आयोजित करायला लागलात. एकंदरीत काय तर बालपणीच तुमच्यातील नेतृत्व गुण आणि सांस्कृतिक क्षेत्र हे दोन्ही गुण लहानपणापासूनच सुरुवात झाली. विद्यार्थी दशेतच तुमच्या थोडक्यात ह्या कार्याची सुरुवात झाली. पण एक्झॅक्टली नक्की म्हणजे भाऊसाहेबांची राजकारणात एंट्री कधी झाली हे जाणून घ्या. आमच्या शालेय जीवनामध्ये गक ओस्तवाल सर म्हणून होते, त्यांनी राजकीय बाळकडू हे मुलांना शाळेतच मिळावे म्हणून संसद नावाचा प्रकार केला होता. जसं संसद मग ते पंतप्रधान उपपंतप्रधान सर्व क्रीडामंत्री ह्या सर्व अशी पदं असायची आणि इतकं भारी प्रोग्राम व्हायचा तो की शपथविधी एकच शपथविधी असायचा. मग मी सातवी इयत्ता सातवीत सांस्कृतिक मंत्री झालो, इयत्ता आठवीत उपपंतप्रधान झालो, इयत्ता नववीत पंतप्रधान झालो. मग आम्हाला एवढं आमचं कौतुक वाटायचं की 3-4 हजार मुलांचं नेतृत्व आपण करतो आहे. एक वेगळी उर्मी वेगळी शक्ती मिळायची आणि एक म्हणजे वस्तवाल सर शिकायचे का तुम्ही बघा आता सर्वसामान्य विद्यार्थी राहिले नाहीत मग तुम्ही बोलावं कसं, नीट बोललं पाहिजे, जसं यमने बोललं पाहिजे. त्यावेळच्या आमच्या बाई शमीमताई पठाण त्यांनी देखील आमचे नेतृत्व गुणामध्ये भर टाकले. मी हे सर्व होत असताना एक न कळत कळत एक त्यातली एक मजा म्हणतो ना आपण एक आणि त्या मजेचा किंवा आनंद घेण्याचा वेगळा पार्क सोडला तर आपल्या हातामध्ये जर सत्ता असेल तर आपण चांगल्या पद्धतीने काम करू शकतो हे लहान वयातच आम्हाला समजलं. त्यातनं लोकांना त्याचा उपयोग होऊ शकतो. आणि तुम्हाला आत्ता न्यूज चॅनलच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून मुलाखत होऊ शकते पण त्या कालखंडात मुलाखत होणं आकाशवाणीवर म्हणजे BBC लंडनमध्ये लंडनमध्ये बसून बातमी दिल्या गेल्या असायचं. मग त्या काळात माझे 8-9वीला माझी मुलाखत झाली आणि मग मला असं वाटलं की नाही आता आपण लिडरशिपच करायची. आणि मग योगायोगानं कॉलेजला गेलो, मग तिथं UR झालो, युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्ह, पुणे विद्यापीठाचा सिनेट मेंबर झालो. म्हणजे मला असं वाटतं की या शहरात बाल प्रभावापासून राजकीय कारकिर्द सुरू झालेला एकमेव मी कार्यकर्ता असेल आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे. म्हणजे कॉलेजच्या जीवनापासून राजकारणाला सुरुवात झाली. हो, शालेय जीवनापासूनच. आणि 9वीत 8वीत सांगितलं ना मी पंतप्रधान उपपंतप्रधान ही उपाधी लागली मला शाळेचं का असं ना, पण म्हणजे मला तेवढा
माझ्या वडिलांना खूप हे वाटायचं की हेवा वाटायचा. आणि मग ती जी घोडदौड सुरू झाली ती मी थांबवली नाही. मग कॉलेजमध्ये युवार झालो, मग पुणे विद्यापीठाच्या सिनेट मेंबर निवडणुकीला उभं राहिलो. 5 जिल्ह्याची निवडणूक होती, धुळे, जळगाव, नगर, नाशिक, आणि त्याच्यातनं मी 9 आजसमधनं निवडून आलो. मग सिनेट मेंबरवर गेलो, मग तिथं अनेक राजकीय नेत्यांचा संबंध आला. मग प्राध्यापक रामकृष्णजी मोरे, आता दिवंगत नेते, आता परवशीच त्यांचं दुःखद निधन झालं, रोहिदादाजी पाटील जे गृहमंत्री होते त्या टायमाला, गृहराज्यमंत्री होते. मदन बापना जे अजून आहेत ते हयात आहेत, तिथे आमचे नेते होते, ते राज्यमंत्री होते. मग मला असं आवड वाटली काय ऋतू असतो, यांच्या माध्यमातून काय काम करता येतं, आणि मी निवडून आलो, 5 जिल्ह्यातून निवडून आलो. आणि मग तिथून सुरुवात झाली खऱ्या अर्थानं. मग मला प्राध्यापक रामकृष्णजी मोरे म्हणून, त्या टायमाला NSUI हा म्हणजे काय, नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया, जी काँग्रेसची विद्यार्थी संघटना आहे, इथं ते NSUI सुद्धा म्हणता येत नव्हतं. UNSI, INSI असं अनुसया असं, म्हणजे ह्या सगळ्या पद्धतीने सगळे पुढारी, कारण ती प्रक्रियाच नव्हती. काँग्रेसचं तिकीट घेतलं की कुणी निवडून यायचं हे पहिल्यापासून ठरलं, त्यामुळं हे विद्यार्थी संघटनेत यायचं हा प्रवास खूप मोठा आहे असं काही कुणाच्या डोक्यात नव्हतं. मग रामकृष्णजी मोरे यांनी मला त्यावेळेस, आमचे तत्कालीन नगरसेवक पण होते हनुमान भाऊ गावडे होते, माझे वडील जरी नगरसेवक असले तरी मी माझा कारकीर्द ही शालेय कॉलेज असे फुलत 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 मी स्वतः आईवडिलांच्या पुण्याने ती फुलवत नेली. हनुमानजी गावडे असतील ह्यांनी रामकृष्णजी मोरे यांच्याशी चर्चा होती, म्हणजे मुलगा चांगला आहे. आणि त्यांनी अरे म्हणजे NSUIचा अध्यक्ष कोण आहे का इथं, तर म्हणले कशाला म्हणतात NSUI, तर मलाही माहीत नव्हतं कशाला म्हणतात. मग त्यावेळेस कळलं अखिल भारतीय विद्यार्थी परिषद BJP संघटना, NSUI ही काँग्रेस आयची संघटना. मग त्यावेळेस त्या कालखंडामध्ये एक कार्यकर्ता तयार होत असताना त्याच्या डोक्यामध्ये पहिले विचार टाकायचे, आता विचार नाही टाकत, आता सत्ता टाकतात, तो सत्तेच्या मस्तीत राहतो, पैसे टाकायचे, सत्ता मिळवायची. मग त्याला म्हणा पुरोगामी विचार, प्रतिगामी, म्हणजे फॅसिस्ट, सेक्युलर, कम्युनिझम, हे कम्युनिस्ट, ह्या सगळ्या गोष्टीचे प्रकार आम्हाला त्या टायमाला शिकवायचे. मग आमच्या डोक्यात टाकायचं की नाही अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जातीवादी, आम्ही पुरोगामी. मग आमची ती सुरुवात झाली की मग ते कट्टर रक्तात सळसळ त्याप्रमाणे आम्ही 32 वर्षानंतर युनिव्हर्सिटीमध्ये विजय मिळवला, म्हणजे ही सुरुवात झाली मग माझी. अच्छा, म्हणजे एकंदरीत संघटनेमध्ये सुरुवात झाली. ऑफकोर्स भाऊ, मग निवडणुकीमध्ये सक्रिय कधी झाला? निवडणुकी सुरुवातच झाली ना, आता NSUIचा अध्यक्ष झाल्यामुळे मी कार्यक्रम जिथे केलो निवड समितीत. आत्ताचे जेवढे तुम्ही नेते दिसतात, काही जण नेते नाही आहेत, त्यांची सगळ्यांची मुलाखत घेतलेल्या मी ह्या शहरात एकमेव आहे. आणि ह्या शहरामध्ये मुलाखत त्या प्रत्यक्ष तत्कालीन नुकतंच आजीदादांचं आगमन झालं होतं, 91 साली ते खासदार झाले, मी 92 साली, मी 89 NSUIचा अध्यक्ष होतो. मग त्या कालखंडामध्ये ते तरुण होते, आम्ही विद्यार्थी दशेतच होतो. मग आम्हाला, मी कार्ड कमिटेड असल्याकारणाने मला तिकीट मिळालं 1992 साली, आणि 22 वर्षेच मी ह्या शहरात नगरसेवक झालो महानगरपालिकेत. हो, 22-23 वर्ष नगरसेवक झालो. त्यानंतर एकंदरीत राजकारणाची कशी घोडदौड राहिली त्यानंतर? राजकारणाची घोडदौड म्हणजे कसं असतं, राजकारणामध्ये तुम्हाला प्रगल्भता येण्यासाठी चांगल्या लोकांच्या संगतीत राहावं लागतं. आणि मला पूर्वीपासून आवड होते की माझ्यापेक्षा खूप मोठ्या बुद्धिवान असलेल्या माणसांबरोबर चर्चा करायची, की त्यांचे बसण्याची स्टाईल, त्यांची बोलण्याची काय. अर्धवट माणूस आहे ना, केवळ पैसा आले आणि चांगले कपडे घातले आणि चांगल्या गाडीत फिरला, माझी बुद्धी येत नाहीत तुम्हाला. आणि विद्यार्थी म्हणूनच आयुष्यभर राहिलं तर तुम्हाला अनेक चांगल्या माणसांची मैत्री करता येते. आणि म्हणून मी ठरवलं की एक व्यासंगी माणसं, अभ्यासू माणसं, माझ्या आयुष्याला एक मला खूप मोठा नेता व्हायचं आहे. हे नेते मी पाहायचं, म्हणजे अटलजी यांना पाहिलं, प्रमोद महाजनांची भाषणं ऐकायला जायचं. मी भाषणं सगळ्यांची, चिमण जोशी आणि कोरटकरांची भाषणं ऐकूनच अत्रेंवर प्रभाव पडला. मग तुम्ही दुसऱ्याचा, हे मला प्राध्यापक रामकृष्ण मोजींनी सांगायचे की उत्तम पुस्तक वाचा, उत्तम साहित्यिकांशी गप्पा मारा, नुसतं येऊन जाऊन सकाळी उठून ह्याला कसा पाडायचा आणि त्याला कसा निवडून यायचा आणि मग अर्थकारणाच्या माध्यमातून मस्ती यायची, असं अशा पद्धतीच्या आमच्या मुळात ते संस्कारच नाही. मी करायचं म्हणलं तरी करू शकत नाही, कारण का तो माझा पिंडच नाही आहे. आणि त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीत हळूहळू मी राजकारणाच्या प्रभावाकडे जात असताना, आमचे दत्ता मिरजकर मग दिवंगत मित्र आहेत माझे, ते मला नाटक दाखवायचे, मी त्यांच्याजवळ जायचं, ते नाटकाचे शो घ्यायचे, मला फुकट नाटक बघायला भेटायचं, म्हणून मी त्यांना त्यांची माझी मैत्री झाली होती. मग पुण्यात जायचा योग यायचा, तर म्हणजे अशा पद्धतीने राजकारणामध्ये माझी सुरुवात व्यवस्थितरित्या चांगल्या पद्धतीनं सुरू झाली आणि ती सुरू राहत राहिली. तुमची राजकारणाची सुरुवात प्रचंड अभ्यासपूर्ण झाली, वेगळ्या विचारातून झाली, ही महत्त्वाची गोष्ट आहे. एकंदरीत
ज्या पद्धतीने आता तुम्ही बोलता बोललात की राजकारण आत्ताचं बदललं आहे, म्हणजे आधीचे राजकारणाची पद्धत वेगळी होती, आत्ताची राजकारणाची पद्धत वेगळी आहे, या विषयावरती येऊच. पण राजकारण जसं बदललं आहे तसं शहर देखील बदललं आहे. पूर्वीचं चिंचवड शहर वेगळं होतं, आत्ताचं चिंचवड शहर वेगळं आहे. तर ही बदललेल्या चिंचवड शहराबद्दल काय सांगाल? चिंचवड शहराचा मी सर्वात भाग्यवान आहे या शहरामध्ये, की ठीक आहे लहान वयामध्ये सर्व गोष्टी सुरू झाल्यामुळं, परंतु की मी बैलगाडीपासून तर चांगल्या गाडीचा प्रवास मी एकट्याने केलेला आहे, हे माझं भाग्यवान आहे खूप लहानपणापासून. कारण ह्या शहराची प्रगती खूप प्रचंड गतिमानतेने झालं, त्याचं एकमेव कारण म्हणजे अण्णासाहेब नगर, डॉक्टर श्री श्री गारे, तत्कालीन त्यावेळेस ते पहिले नगराध्यक्ष. हे संपूर्ण का म्हणजे 1982 साली पुणे ही मेट्रोपॉलिटन सिटी झाल्यानंतर तिथले उद्योगधंदे बाहेर जाऊ लागले, ते फक्त ओळखलं अण्णासाहेब मगरांनी, की हे सगळी ग्रामपंचायत आहे, ग्रुप ग्रामपंचायत आहे, शहराजवळ फक्त एकच ब्रिजमध्ये बोपडी, इकडं पिंपरी चिंचवड आणि तिकडं पुणे, एक सांगवीचा ब्रिज, तिकडं औंद आणि इकडं सांगवी. मग एवढ्या आपण ही हे शहराला सुजलाम सुफलाम करायचं असेल तर बाहेरून जे उद्योग व्यवसाय जे आहेत ते दुसरीकडे कुठं जाण्यापेक्षा त्याचे पिंपरी चिंचवड शहरामालाच आपण औद्योगिकरण का करू नये, एमआयडीसी आणू नये, हे दूरदृष्टीचं खरं तर त्या माणसाचं, म्हणजे त्या माणसामुळंच हे शहर आहे. आणि त्या माणसाचं नाव कुणी फारसं घेत नाही, कारण का आता सगळेच सम्राट झालेत सगळे मोठमोठे, त्यामुळं पण इतिहास कधी खोडला जात नाही ना, म्हणजे 14,000 वर्षापूर्वी झालेलं रामायणसुद्धा आपण आज वाचतोच की वेळ यावी लागते इतिहास डोळ्यासमोर येण्यासाठी. आणि म्हणून अण्णासाहेब मगरांनी ही सिटी पाहिली, हिचं सिटीचं नगरपालिकेची नगरपालिकेची महानगरपालिका करण्यासाठी कधी 122 वर्ष लागतात, 22 वर्ष लागतात, आमची 12 वर्षात झाली. नाशिकची नगरपालिकेची भावली 112 वर्षानंतर झाली, सांगली बिंगली 122 वर्षानंतर झाली. आणि मग जो जकातीचं उत्पन्न एवढं, कारण प्रचंड MIDC वाढली, सगळे कारखानदारी सगळे अण्णासाहेब मगरांनी इथं आणले, आणि मग काय झालं की जीवनमानच सगळ्यांचं उंचवलं. मग पूर्वी सगळ्यात मोठा धंदा होता की छोट्या खोल्या बांधायच्या, कारण कामगार म्हणून यायचे लोक बाहेरून काम आलं तर त्यांना खोल्या द्यायच्या, मग गाववाल्यांच्या आमच्या सगळ्यांच्या 100-100 200-200 खोल्या झाल्या की भाडं यायचं, मग शेतीचा थोडा भार कमी होत चालला, नंतर प्लॉटिंग करायला लागले, ते प्लॉटिंगमधनं पैसा यायला लागला. हे शहर हळूहळू आपण ह्या शहराच्या एक बाबा शहर सुंदर म्हणजे सुंदराची त्याची रचना म्हणजे त्याच्या नियोजित आराखडा वगैरे असं काहीतरी थोडं उशिरा सुरू झालं. म्हणजे मग नगरपालिकेने कासरवड्या तयार केल्या आणि प्राधिकरणाने काळेवडी तयार केली, म्हणजे ते बकालपणा तिथला तो म्हणजे थोडं वाढलं की ते असं गावठाणं गजबजली, नियोजनबद्ध नाही झाली. पण तरी पण अण्णासाहेब मगरांनी त्यावेळेस प्राधिकरण स्थापन केलं, तेवढ्यातल्या तेवढं भारतल्या भारत तो तरी परिसर चांगल्या पद्धतीने राहिला. आणि बरीच गावं मुळशीमध्ये होती, ती यायची बाकी राहिली होती, ते एक चांगलं म्हणजे पिंपळे निलकपासून तुमचा थेरगावपासून सांगवीपासून हा भाग मुळशीमध्ये होता पूर्वी, आणि चरोली वगैरे ते हवेलीमध्ये यायचं. म्हणजे हे जी नवीन गावं आल्यामुळं हे आत्ता पिंपरी चिंचवड जे सुंदर दिसते ना, ह्या नवीन गावाचा नियोजित आराखडा नवीन झाल्यामुळं ते नियोजनबद्ध स्कीम वगैरे करता आल्या, नाहीतर आमचं हे शहर छोटंच होतं, म्हणजे नगडी भोसरी पिंपरी आकुर्डी आणि चिंचवड झालं आमचं शहर. मग हे जे पुनवळ्यापासून जे तातवडेपासून मुशी चरोली दिघी चिखली ह्या जवळ सगळा परिसरातील नंतर आलेली गावं आहेत, त्यामुळं तो नियोजनबद्ध आज जे शहर दिसतं आहे नियोजनबद्ध तो नियोजित आराखडा. पिंपळे सौदागरसुद्धा नंतर आलेले आहेत, त्याचा नंतर लिपी गेलं. हे हळूहळू गावं येत गेली, मग शहराचा विस्तार क्षेत्रफळ वाढत गेलं, क्षेत्रफळ वाढत गेलं, महानगर म्हणजे महानगरपालिका झाल्यानंतर त्याचा मग प्राध्यापक रामकृष्णजी मोरया यांनी नेतृत्व केलं, आदरणीय पवारसाहेब बारामतीचे खासदार होते त्यांनी त्यांचेच नेतृत्वाखाली प्राध्यापक रामकृष्णजी मोरे यांनी काम केलं. पवारसाहेबांनी वरच्या पातळीवरचे नेते होते, खूप मोठे नेते होते, त्याच्या मुख्यमंत्री वगैरे सगळ्या प्रकार, पण ते बारामतीचे खासदार होते पहिले, त्यामुळे ते खालचं हे सगळे त्यांचे त्या नेतृत्वाखाली या सगळ्या गोष्टी घडत गेल्या. आणि मग हा सगळं शहर असं इतकं हळूहळू लोकांना जाता मी स्टोरी हे सांगतो आहे की ह्या ठिकाणी यायला दुपारची 12 वाजता भीती वाटायची, तर खरं वाटेल का? पण शहराचा गतिमान विकास झाला, कारण का आर्थिक परिस्थिती चांगली होती. विकास कधी होतो? आर्थिक परिस्थिती चांगली असते. सगळ्यात श्रीमंत आशिया खंडातली नगरपालिका होती. आता सगळ्यांना नेत्यांना पण काम करताना पैसा उपलब्ध होता ना, त्यामुळे प्रत्येकाची इच्छा असायची की पिंपरी चिंचवडचं आपण पालकत्व स्वीकारावं,
कारण का आपल्या बुद्धीला न्याय देण्यासाठी अर्थकरण इथं उपलब्ध आहे. त्यामुळं सुरू झाली चांगली झालं पिंपरी चिंचवड शहर आहे. म्हणजे पिंपरी चिंचवड शहरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आणि अतिवेगाने शहर सुधारलं, आर्थिक स्थिती सुधारली, राजकारण कसं बदललं? खरं सांगू का, राजकारणाचा जो दर्जा होता ना तेवढ्या एक 15-16 वर्ष 2009 नंतर बऱ्यापैकी खालवला. म्हणजे मला आठवत आहे की मी मुलाखतीला गेलो, मी सुद्धा मुलाखती घेतल्यात, मी 92 सालापासून मुलाखती घेतो. ते एखादा कार्यकर्ता असेल पण तो गरीब असेल आणि तो काम करणारा त्याच्या परिसरामध्ये तो नावलौकिक त्यांनी मिळवलेला आहे आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर, पण बिचाऱ्याकडं आर्थिक परिस्थिती नाही, तर असं त्याचं मूल्यमापन कधी केलं जायचं नाही. त्यावेळेस सर म्हणायचे आम्ही सगळे ते लहान होतो त्यावेळेस, मागे माझ्याकडे तरी कुठं 92 साली पैसे होते, काहीच नव्हते. अवघ्या 27-28 हजारामध्ये निवडणूक केली मी. पण कार्यकर्त्याला एक रिस्पेक्ट असायचा कोणत्या कर्तृत्वाला, कार्यकर्त्याच्या दिसण्याला, त्याची प्रॉपर्टीला, तो किती श्रीमंत आहे असं नाही. कार्यकर्त्याने त्या तिकीट असे किती नगरसेवक केले, आम्ही खूप नगरसेवक केले, झोपडपट्टीतील केले गेले. आता राजकारण एवढं म्हणजे खालच्या पातळीवर गेलेलं आहे की किती का गेलं, त्याला जथा जसा राजा तशी प्रजा असते. जर राजाचं निरीक्षण आणि जो आपला कॅप्टन असतो त्याचं नियोजन व्यवस्थित नसेल तर किती संघामध्ये चांगले खेळाडू असले तर ते उद्ध्वस्त होतं. तसंच आमच्या या शहराच्या बाबतीत असं घडलं की तू सांभाळ हे, तू सांभाळ हे, अरे पण तो सांभाळणारा व्यक्ती त्या लेवलचा आहे का? आता काय विचारतात निवडणुकीला उभं राहायचं असेल तर किती खर्च करणार आहे, ही काय क्वालिफिकेशन आहे? हे क्वालिफिकेशन आहे. त्यामुळं मस्तवाल मस्तीनं राजकारण झालं आणि त्यांना असं वाटतं की राजकारणामध्ये खूप प्रतिष्ठा मिळते, पैसा वसूल पण होतो, तर टाका पैसे याच्यामध्ये. हा एक मोठा गोरज बिझनेस झालेला आहे, व्यवसाय होत चाललेला आहे. त्यामुळं ठीक आहे, मी काही नैराश्याच्या ह्याच्यात बोलत नाही, पण हे सध्या चाललं आहे. आणि म्हणतात जुनी म्हणे सत्य पुढे शान पण नसतं. आता मी खूप बोलतो पण माझ्याकडे सत्ता येऊ देत नाही, आणि मला सत्ता येऊ न देण्यासाठी जे त्यांचा गोरज धंदा चाललेला आहे ती सगळी मंडळी एकत्र येतात आणि माझा कार्यक्रम करतात. पण त्यांना तुमच्या माध्यमातून एवढंच सांगेल की सिद्धांत आहे निसर्गाचा, ॲक्शन अँड रिॲक्शन, तुम्ही ते पेरता तेच उगवतं. माझ्या बाबतीत कुणाच्याही बाबतीत नका, असं काहीतरी वाईट करू नका, चांगलं नाही करता आलं तर वाईट करू नका, पण हे तुम्हाला इथंच फेडावं लागतं आणि याची इथंच तुम्हाला भरपाई द्यावी लागते. कारण का कर्माचा सिद्धांत आहे, कर्म हीच पूजा आहे, कर्म चांगलं ठेवा. आता राजकारण या विषयावरती आपण बोललो भाऊ, मागच्या काही दिवसांपूर्वी मागच्या काही वर्षांमध्ये तुम्हाला विधानसभा लढवण्याची इच्छा होती, एकंदरीत त्यावेळची स्थिती आणि आत्ताची स्थिती बदलली आहे, आत्ता देखील तुम्हाला विधानसभा लढवण्याची इच्छा आहे का, ह्या प्रश्नाचं मला उत्तर हवं आहे. आणि जर असेल तर ती इच्छा का आहे हे मला जाणून घ्यायचं आहे. इच्छा तर माझी 99 सालापासून आहे, पण इच्छा आहे. म्हणून आमदारकी आल्यानंतर तिकीट मागण्यासाठी पळायचं आणि मी आमदारकीच्या लायकीचं आपण स्वतःच बोलायचं असं नाही. मी काम करत राहिलो, मला 99 साली तिकीट नाही मिळलं, मला 2004 साली तिकीट नाही मिळलं. त्यावेळेस म्हणायचं तू लहान आहे खूप, तू लहान आहे खूप. मी म्हणायचं ठीक आहे खूप, यांच्यापेक्षा लहान आहे. मग याचा अर्थ मी काय निवडणुकीला लढवलं नाही, काम केलं नाही. मी आमदारकीच्या दिशेनं लोकसभेच्या दृष्टिकोनातून त्या उंची प्राप्त करण्यासाठी, कारण का त्यावेळेचे खासदार असणं म्हणजे आमदार असणे म्हणजे काहीतरी त्याला एक स्टेटस सिंबल होता, काहीतरी काहीतरी त्याचं कर्तृत्व असायचं पूर्वीचं. ते मी डोळ्यासमोर नाही आता, मग आपल्याला आमदार व्हायचं पुढं जाऊन तर नगरसेवक होणं गरजेचं आहे. नगरसेवक हे सर्व करत असताना स्टेप बाय स्टेप आलो मी. मग 2009 साली माझी तिसरी टर्म होती, दोनदा नगरसेवक होऊन गेलो होतो आणि काँग्रेसला जागा सुटली. त्यामुळं माझं आमदारकीचं स्वप्न 100% पूर्ण होणार होतं, कारण का मी अधिकृत उमेदवार, मला जागा सुटली आमच्या आघाडीतनं, काँग्रेसला सुटली. 2009 सालीच आमदार म्हणजे झालो होतो मी. इच्छा ही आत्ता तुम्ही आलाय म्हणून मी व्यक्त होत नाही किंवा मी आता तुमच्यासमोर आहे म्हणून बोलत नाही. मी आमदारकीचा कॅन्डिडेट पहिल्यापासूनच आहे. माझं 1990 साली नाट्यसंमेलन घेतलं, त्यावेळेसुद्धा त्या तिकीट माझाच दावा होता, पण रामकृष्णजी मोरे म्हणले तू खूप लहान आहेस. ठीक आहे म्हणलं. आता काय घरणशाहीनी पुढं आलेले मुलं जे असतात त्यांची, ते कधीच लहान नसतात, ते जन्मताच मोठे असतात. आम्ही मात्र स्टेप बाय स्टेप नाही आलो की आम्ही फार छोटे असतो वयाने, असा हे सिद्धांत आहे. कारण का हा महाराष्ट्र त्या गर्तेत अडकलेला आहे, पण ती गर्तता जे आहे अडकलेल्या आहे ते कधी ना कधीतरी विस्फोट होतोच, उद्रेक होतोच.
आणि म्हणून त्या गोष्ट पण 2009 साली मला पाडलं. आता पाडायचं काहीच कारण नव्हतं, मला आजही त्या प्रश्नाचं उत्तर समजलं आहे. मी अधिकृत उमेदवार असून देखील माझा पराभव का केला, काय त्या पाठीमागचं गणित होतं. आणि त्या पराभवामुळं ह्या शहराची सगळी गणितं बिघडली आणि कॉन्फिडन्स लेवल हाय झाली की अरे आपण पैसे खर्च केलं तर कसंही निवडून येऊ शकतो कुठे, मग कशाला नेत्यांना मानायचं. तेव्हापासून नेत्यांची इज्जत तळागाळायला गेली, नेत्यांचा रिस्पेक्ट राहिला नाही. सगळे नगरसेवक कुणीही बंडखोरी करायला लागले, कुणीही आमदार होण्यासाठी प्रयत्न करत. आता ज्याचा ज्याचा प्रश्न आहे लोकशाहीमध्ये, कुणी आमदार मेंटल झालेला माणूनसुद्धा आमदार केलं तिकीट मागू शकतो, त्याचा काही तो काही विषय नाही. पण आपली प्रतिभा, आपली उंची, आपली व्यापकता, आपलं आपण केलेलं काम, ह्याचं मूल्यमापन जनता करणार आहे का नाही हा खरा प्रश्न आहे. आणि जनता करते, जनतेवर माझा विश्वास आहे. म्हणून मी आमदार होणार का नाही होणार तो विषयपेक्षाही ह्या शहराचं गेले मी अनेक वर्ष पाहतोय की का आमदार व्हावं आपल्याला. आत्ता मी या 10 वर्षामध्ये जेवढं 35-40 वर्षामध्ये भ्रष्टाचार झाला नाही तेवढं या 10 वर्षामध्ये झालेलं आहे, उघड्या डोळ्याने मी पाहतोय. एक उदाहरण सांगू का, प्राध्यापक रामकृष्णजी मोरे हे थिएटर जे आहे नाट्यगृह, हे नाट्यगृह नवीन नाट्यगृह बांधायला येतं 24 कोटी रुपये खर्च, हे दुरुस्तीला 24 कोटी रुपये घालवले. अशा 100 घटना मी तुम्हाला देईल. हे खूपच चालले वाहत. आणि बरं, मूळ भारतीय जनता पक्षाचा जो इतर वर्ग होता तो अतिशय सुसंस्कृत, आणि त्यांच्याबद्दल आम्हाला म्हणजे त्यांचा आम्ही बघून शिकायचं की निष्ठा काय असते, त्याग काय असते, संयम काय असतो. आज ज्यांनी काँग्रेस संपवली, ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, ते सगळे BJP गेले. मला BJP च्या मूळ लोकांना जे की तुम्ही आदर्श आहात आमच्यासाठी, संघटनेसाठी, निष्ठेसाठी, आणि भ्रष्टाचाराच्यावर चीड असणारी मंडळी आपण, हे मंडळी तुम्ही इथं राहून तुमचा कार्यक्रम करतात हे तुम्हाला योग्य वाटतं का? योग्य वाटतं का? तर मग याचा अर्थ तुमचा सिद्धांत तुम्ही बदलला आहे का? तुम्हाला चांगली माणसं तुम्ही पण आता सराईत झाले का यांच्यागत हे तुमच्यात येऊन तुम्हाला यांनी बिघडवलं का? कारण त्यांच्या म्हणजे माझ्या जुन्या लोकांची सगळ्यांची संबंध आहे. RSSची इथं मंडळी त्याग समर्पण हे RSSचं ब्रीद वाक्य. ठीक आहे, काही आमचे त्यांचे वैचारिक मतभेद असतील, पण त्यांचे काही आदर्श काही गुण आहेत ना आमच्यामध्ये, आपण त्यांना हे पसंत आहे का हा खरा प्रश्न आहे. त्यामुळं हे प्रचंड हे सगळं धुमाकूळ चाललेलं आहे. घराण्याची शाही, पैसा, पैसेतून सत्ता, सत्तेतून पैसा, त्यांना खेळणं वाटलेलं आहे. आणि म्हणून मी ह्यावेळेस निश्चय निर्धार केलेला आहे की आता नेत्यांकडे जाऊन जाऊन थकलो, कारण का पोटनिवडणुकीत मी बोललो नेत्यांना आमच्या मला तिकीट द्या, मी सिनियर आहे. जशी लक्ष्मीभाऊ दिवंगत नेते आहेत त्यांना ते गेल्यानंतर त्यांना सहानुभूती होती, तशी मलाही सहानुभूती होती. आणि प्रामाणिक सांगतो इथं तुमच्यासमोर, मी मोरया गोसाईच्या गावचा आहे, त्यांची प्रामाणिक इच्छा होती की भाऊसाहेबर माझ्यामुळं काही गोष्टीत अन्याय झालेला आहे तर त्याची परतफेड मी निश्चित करेल, असं मला ते नेहमी सांगायचे. हे मी परमेश्वराच्या साक्षीनं बोलतो आहे. हो, आमचे मित्र, आम्ही दोघंजण चांगले मित्रच होतो ना, पण त्यांची कामाची पद्धत वेगळी होती, माझ्या कामाची पद्धत होती ती. त्यांची म्हणजे त्यांना पैशाच्या माध्यमातून साम्राज्य उभं करण्याचा त्यांचा कायम कटाक्ष असायचा, माझ्या नेमकं उलटं असायचं. मी सामाजिक भाग, समाजाचा एक भाग म्हणून मी समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे हा एक माझा तो पार्ट होता. विचारसरणी वेगळी होती, त्यामुळे मी आता ह्यावेळेस निर्धार केलेला आहे जनतेच्या न्यायालयात जायचा, आणि मी निवडणुकीला उभं राहणारच आहे. तसा निर्धार भाऊ तुम्ही 2009 पण केला होता, पण त्यावेळी जनतेचा कौल चुकीचा ठरला की राजकीय खेळी चुकीची ठरली? नाही नाही, जनतेचा जनतेला मी कधीच दोष देऊ शकणार नाही. तुम्ही विचार करा, एका पक्षाचे सगळे मला अधिकृत तिकीट मिळते, तुम्ही अपक्ष उभं राहताय, मग ही राजकीय खेळी नाही का? आणि असं कुठं पाप करतात का? त्याचं प्रायचित्त सर्वांना करायला लागतं आणि सर्वजण करतायत. बरं, 2009 तो विषय झाला, 2024 आगामी काळामध्ये राजकारण बदललं, त्याच्यामुळे निवडणूक लढवायची पद्धत देखील बदललेली आहे. सध्या आत्ता तुम्हाला जाणवणाऱ्या चिंचवड विधानसभेतील समस्या काय काय आहेत? सर्वात भयानक समस्या जी आहे ती पर्यावरणाच्या संदर्भात पाणी आणि शिक्षण आणि वाहतूक कोंडी, ह्या खूप आपण ते ह्याच्यातनं काम केलं तर लोकांपर्यंत प्रसिद्धी मिळत नाही. आता तुमचा माझा जन्म झाला नसतं तर काय मेट्रो आली नसती का? मेट्रो ही मेट्रो येत असते, अशा गोष्टी घटना घडत असतं, ब्रिज होत असतात. पर्यावरणाचं नेमकं काय आज तुम्ही मला सांगा, हे शहर एवढं भाग्यशाली आहे, इथं 3 नद्या आहेत, इंद्रायणी, मुळा,
आणि तुमची पाहुणा, आमची पाहुणा. शुद्धीकरण जे असते, फिल्टरेशन प्लॅन जो असतो, तो फिल्टरेशन प्लॅन अद्ययावत लागतो. नाही तर ते आता डायरेक्ट नाल्यात जातं, नाल्यातनं डायरेक्ट नदीत जातं. ते जलपर्णी येते ना, ते खरं निसर्गाची देणे. जलपर्णी येणे म्हणजे पूर्ण गटर होणे नदीचं, म्हणून ते जलपर्णी येते. त्यानिमित्तानं ते शोषण तरी करून घेते, निसर्ग वाचवतोय आपल्याला. कचऱ्याचे तर डोंगर झालेले आहेत. मग काय कचऱ्याचे, आता मोठ्या मोठ्या शहरात हे फिरायला जातात लंडनला इकडे तिकडे, काय कचरा नाही का? पण त्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या काहीतरी सुख झाल्या पाहिजेत. नाले स्वच्छ झाले पाहिजेत, फिल्टरेशन प्लॅन व्यवस्थित झाले पाहिजेत, एस टी पी प्लॅन प्रत्येक ठिकाणी पाहिजेत. आज पाणी 30% पाण्याची चोरी आहे, गेली मी 25 वर्ष ऐकतो आहे. काहींनी डायरेक्ट नळालाच मीटर लावले, मोटर लावली, घर बांधतो तो नळ पाणी घेणारच. आता एवढा विनोद आहे ह्या शहरामध्ये. आता अनधिकृत बांधकामं होतात, त्याच्यावर 2 आमदार 1 खासदार झाले, केवळ त्या राजकारणाच्या भांडवलावर. बरोबर, पुढं काय झालं का त्याचं? काही नाही. आता नवीन काढले फॅड, पूररेषा. पूररेषेतल्या घरं पाडायची म्हटले. अहो, पूररेषेतली घरं पाडत असताना ती आज हात दाखवला उद्या घरं झाली तर नाही, 15 वर्ष तर झाले असतील. मग माझा सवाल आहे तुमच्या माध्यमातून त्यांना, पूररेषेची घरं पाडणार आहात तर तत्कालीन आयुक्त कोण होते? तत्कालीन आयुक्त कोण होते? तत्कालीन अतिक्रमणचे अधिकारी कोण होते? तत्कालीन त्या ठिकाणचा आमदार कोण होता? त्यावेळेस स्थायी समितीचा अध्यक्ष कोण होता? त्या टायमाला महापौर कोण होता? त्यावेळेचे पालकमंत्री कोण होते? त्यावेळेचे कलेक्टर कोण होते? यांच्यावर खुनाचा दाखल, गुन्हा दाखल करा ना. तुम्ही त्यावेळेस डोळे बंद करून बसायचं, कारण काय आमदारांची लेआउट असले असते तर काय माहीत नाही. पूररेषेमध्ये घर 1 दिवसात होतात का? त्याच्यावर आता काय करणार माहिती आहे? मला माहिती आहे निवडणूक आले की कोण अजिबात घरं पाडून देणार नाही. काय तुमची काय जागीरदारी आहे का? निवडणूक आली की काहीतरी असा मुद्दा करायचा, आम्ही घरं पाडणार आहे. आता ते घरं पाडणार आहे तर सांगितलं ना, मग या सगळ्यांवर कारवाई करा. सगळे जेवढे आहेत ना त्या काळामधले आयुक्त, पालकमंत्री, अमुक, काय सोयीनुसार राजकारण करायचं, सोयीनुसार मनोरंजन करायचं लोकांचं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीकडे मी बघणार आहे. आणि मी सांगितलं की तुम्ही पाणी झालं, पाण्याच्या संदर्भात तुमची चर्चा करा. शिक्षण, आज 2040 जवळजवळ बालगुन्हेगार होते, आता 740 झालेत. गुन्हेगारीकरण होत चाललेलं आहे, त्यावर त्यांच्यावर कारवाई करून मोका लावून परिस्थिती सुधारणार नाही. तुम्ही उत्तम प्रकारचं, उत्तम दर्जाचं एक शैक्षणिक मास्टर प्लॅन तयार केला पाहिजे. ह्या ठिकाणी ज्ञानप्रबोधिनी सारखी शाळा आहे, देवळेकर सरांसारखे एक म्हणजे पूर्ण वाहून घेतलेले शिक्षण तर अशी माणसं आहेत. मला असं वाटतं की शिक्षण क्षेत्राच्या संदर्भात आपण नाक खुपसायची गरज नाही. एक तज्ज्ञ कमिटी करावी की जी अतिशय सुसंस्कृत आहे, निस्वार्थीपणे शिक्षण सेवा देते. अनेक जे शिक्षण संस्था, मॉडर्न हायस्कूल आहे तिथं या ठिकाणी. त्यामुळं ह्या सर्वजणांची एक 5-10 हजार लोकांची टीम करावी, त्यांच्याकडे 3 वर्षाचा मास्टर प्लॅन द्यावा. आणि तिथं कुणीच नाक खुपसायचं नाही, ना आमदारांनी, ना नगरसेवकांनी, नाही पालकमंत्र्यांनी, नाही कुणीच नाही. एक असा एक मोठा आराखडा तयार केला पाहिजे. आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये काम करता येईल त्यासाठी मला आमदार व्हायचं. वाहतूक कोंडीवरती तुमचं विजन काय असणार? वाहतूक कोंडीवरती एक तर तुमचं महत्त्वाचं म्हणजे एकतर रोड वाईडिंगचं नियोजित आराखड्याची इम्प्लिमेंट्स अत्यंत महत्त्वाची आहे. आता इथं कसं एक तुमचा नॅशनल हायवे पण जातो, राज्य हायवे पण आहे, आणि महानगरपालिकेचे आहे. हे 3 प्रकार MIDC आहेत, एक अजून लष्कर आहे, कॅम्प आहे, म्हणजे ह्या सगळ्यांच्या गुंता येतो. मला असं वाटतं की असं एखादं विधेयक पास करावं की अत्यंत आवश्यक असलेल्या घटना त्याच्यामध्ये तातडीने त्याला NOC देण्यात यावी. आता कधीकधी लष्कराची NOC मिळायला 10-10 वर्ष जातात, राज्याची 1 वेळेस आपण समजू शकतो. हे मग आपल्या आपल्यातच जे गव्हर्नमेंटमध्ये जे आहेत ना पत्रव्यवहार, तोच पत्रव्यवहार इतका उशिरा चालतो ना. पण त्यामुळं ते जो नियोजित आराखडा असतो त्याप्रमाणे रस्ते होत नाही. रस्ते नाही झाले की मग गर्दी वाढते, गर्दी वाढली की तू कोंडी होते. एकाच एक या घटना एक गुंतलेल्या आहेत, तर त्या आपल्याला एकदम सविस्तर त्याचं नियोजन करणं गरजेचं आहे. तुमचं विजन असेल हो, म्हणजे आता समस्या माहिती आहे चिंचवडच्या, विजन देखील तुमचं तयार आहे, चांगली तयारी झाली आहे तुमची निवडणूक लढवण्याची. प्रश्न असा उरतोय, कोणत्या पक्षातून इच्छुक आहात निवडणूक लढवण्यासाठी? माझा एवढ्या पक्षांनी कार्यक्रम केलेला आहे की आता पक्ष म्हणून कार्यक्रम केलाय म्हणजे नक्की काय केलंय?
म्हणजे काय मला समजतच नाही की माझे काय कोणत्या गोष्टीची कमतरता माझ्या ते आजपर्यंत मला समजलं नाही. काय म्हणजे उत्तम सराईतपणे भ्रष्टाचार करता येत नाही, खोटं बोलता येत नाही, ठेकेदारांना त्रास देता येत नाही, बिल्डर लोकांना खंडणी मागत नाही, असं काही करता आलं असतं तर काय मिळालं असतं का, असं कधी कधी प्रश्न पडतो. पण सद्गुरू वामनराव पैंचे काही विचार आहेत माझ्याबरोबर. मोरया गोसावीच्या ज्या भूमीत मी राहतो, मोरया गोसावी चापेकर, क्रांतीवीर चापेकर, मला त्या गोष्टीची भीती वाटते की त्यांचा विचारांचा अंकुश माझ्यावर आहे. मला असं वाटतं की आता माझ्यासाठी सगळे पक्षाचे दरवाजे उघडे आहेत, पण आता मी जनतेच्या न्यायालयात जर मला पक्षाला कळलंच की नाही भाऊसाहेब भोईर यांचा सर्वे जो आहे तो व्यवस्थित नाही, कारण का हे खूप छोटे कार्यकर्ते आहेत, असं जर त्या पक्षा इतर कोणत्याही पक्षांना वाटलं तर माझा हा मार्ग ऐकला, निवडणूक मी लढवणारच. कितीतरी पक्षांनी तुमच्याकडे स्वतःहून इच्छा व्यक्त केली असेल. नाही, एवढा मोठा मी नाही आहे, कारण का पक्षापेक्षा म्हणजे प्रत्येक पक्षाकडे माझ्यापेक्षा खूप दर्जेदार आणि खूप उंचीचे कार्यकर्ते आहेत, त्यामुळं माझी उंची त्यांच्यापेक्षा कुठंतरी असं कमी आहे. त्यामुळं मी आपल्या जनतेच्या न्यायालयात जाण्याचा निश्चित प्रयत्न करणार आहे, पण निवडणूक लढवणार. मध्यंतरी चर्चा देखील आम्हाला अशी भेटली होती ऐकायला की महाविकास आघाडीतून कदाचित तुम्हाला निमंत्रण आलंय असं वाट ऐकायला मिळालं होतं, खरं काय? एक सांगू का तुम्हाला की माझ्या कोणत्याच नेत्यांबरोबर मतभेद नाहीत. अजितदादा हे आमचे नेते आहेत, अजितदादाचं माझं चांगलं बॉन्डिंग आहे, विशेषतः त्यांच्या अगोदर माझं पवार साहेबांशी मोठ्या साहेबांची बॉन्डिंग आहे. पवार साहेबांनी मला माझ्या लहानपणापासून NSY अध्यक्षपासून माझी कारकिर्द पाहिलेली आहे. त्यांनीच मला युवक काँग्रेसचं अध्यक्षपद दादांच्या माध्यमातून दिलं होतं, आणि ते आमचे खासदार होते ना, त्यामुळं आमचे खासदार मतदार हा आम्ही राजे, त्यामुळं आमच्यावर विशेष प्रेम साहेबांचं. माझं साहेबांशी सतत भेट असते, कारण का ते आमच्या नाट्य परिषदेचे विश्वस्त आहेत. बरं जणांना वाटतं की प्रत्येक गोष्ट राजकीय असते, नाही, ते आम्हाला त्यांचा सल्ला घेऊन नाट्य परिषदेचा कारभार करावा लागतं, कारण का प्रशांत दामले अध्यक्ष आहेत, मी उपाध्यक्ष आहे, आणि आमचे उदय सामंत विश्वस्त आहेत, अशोक हांडे विश्वस्त आहेत, मोहन जोशी जे आहेत, गांधीजी आहेत, त्यामुळे हे 5-6 लोक जे आहेत आणि विशेषतः उदय सामंतजी ते आमचं नेतृत्व करतात. मग त्यांच्या माध्यमातून आम्हाला पवारसाहेबांकडे जावं लागतं. पवारसाहेबांच्या माझ्या गाठी भीती होतात. आता पवारसाहेबांना मी बायोडोटा माझी माहिती दाखवणं म्हणजे तो मूर्खपणा होणार आहेत, कारण का ज्यांच्यासमोर आम्ही बागडत 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 बरं राजकीय प्रवास इथपर्यंत केला, त्याच्यामध्ये त्यांचा देखील आशीर्वाद मोठे आहेत. प्राध्यापक रामकृष्णजी मोरेंचे आहेत, अजितदादांचे आहेत, परंतु हे सर्व प्रवासामध्ये आपण जात असताना मला प्रत्येक नेत्यांचे स्वभाव माहीत आहेत, त्यामुळं पवारसाहेबांना सांगायची गरज नाही वाटेत. आता मला मी सांगितलं ना, मला कुणीही कोणत्याही माझं ह्यांचं देवेंद्रजींचं सुद्धा माझं काही हे नाही, माझे ते सुद्धा मला चांगलं ओळखतात. मी नाट्य संमेलनाच्या माध्यमातून राजसाहेब ठाकरेसुद्धा चांगले ओळखतात. ह्या सगळ्या मंडळींना मी कलाक्षेत्राच्या माध्यमातून जवळ जाता आलं, त्यामुळे मला तशी काही फारशी अडचण आहे. पण काय इथले स्थानिक कार्यकर्ते कधी कधी असं काय मला लॉबिंग करता येत नाही. लॉबिंग ते सकाळी उठायचं, मुंबईला जायचं, नेत्यांना काहीतरी गिफ्ट द्यायचं, मग गोडगोड बोलायचं आणि त्यांना तुमच्या माध्यमातून असं वातावरण तयार करायचं की माझ्यासारखा ह्या शहरात कार्यकर्ताच नाही, खाली बॉम्बलेला काही नसतं, नुसतं तिकीट आणायचं उभं राहायचं, तिकीट आणायचं उभं राहायचं, एवढंच चाललेलं आहे. मला ते जमलं नाही. माझा जनतेवर मला काय माहिती का तो कदाचित माझा ड्रॉबॅक असू शकतो. मी चांगलं आहे हे मला सांगायला कधी जमलंच नाही, आणि लोकांना ते आवडतं की तुम्ही खूप चांगले आहे, तुमच्या अंडरखाली मी म्हणजे असं काहीतरी लॉबिंग चालतं. पण मी निवडणूक लढवणार. निवडणूक लढवणार भाऊ हे तर तुम्ही ठामपणे आम्हाला सांगितलं. प्रश्न असा उरतोय की आता पक्षाचं कुठल्या अधिकृत तुम्हाला निमंत्रण नाही आलंय ते तुम्ही जाहीर केलं, तुमच्या मनात एखाद्या पक्षाबद्दलची इच्छा आहे का? आता काय माझ्या सगळ्याच पक्षांबद्दल माझ्या मनामध्ये. आता मला काय प्रश्न असा आहे की मला निवडून यायचं आहे, माझा दीर्घ अनुभव आणि आज त्यामुळं नेतेसुद्धा काय त्यांचं देखील एक सीट वाढत असतं, कमी होत असतं, ते सुद्धा विचारपूर्वक तिकीट देतील. पण मागच्या पोटनिवडणुकीला मी पाहिलं की काय कसला सर्वे करतात, परमेश्वराला माहिती आहे काही नाही, सगळं सर्वे सुद्धा व्यवस्थित ऍडजस्ट करता येतो. भाऊ आता पक्षांचं झालं, स्थानिक नगरसेवकांच्या ची मोठ बांधली आहे का, किंवा जे काही तुमचे नगरसेवक मित्र आहेत त्यांचं एकंदरीत तुम्ही मोठ बांधण्याचा प्रयत्न केलाय का? या शहरामध्ये दोन आमदार, एक खासदार, 40 नगरसेवक
यांना करण्यापाठीमागं माझा सिंहाचा वाटा आहे. नक्कीच. पण आता येत्या काळामध्ये काय आहे? आता तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ज्यांना वाटेल मी मोठा भाऊ आहे त्यांनी यावं. मी आता मोरावर बसवायचा माणूस आहे. जे येतील त्यांचं भरत होणार आहे. जे नाही येतील त्यांना परमेश्वर बघून घेईल. कारण का आता या शहराचा जो खेळ खंडोबा झालेला आहे त्याला कुठेतरी आता सर्वांनी एकत्रितरित्या येऊन काही थोडा इकडं तिकडं अमुक न करता आपलं आत्मचिंतन करून. हां, आत्ताच्या लिस्टमध्ये माझं कर्तृत्व या सगळ्यांपेक्षा कमी असेल तर मी सगळ्यांनी सांगावं, मी माघार घेईल. पण माझं जे मूल्यमापन माझ्या कर्तृत्वाचं मूल्यमापन सर्वांनी करावं, सिनरिटीचं मूल्यमापन करावं. त्यात मी कसूभरी कमी राहिलो मला देऊ नये. मी त्यांचा प्रचार प्रमुख व्हायला तयार आहे नेहमीप्रमाणे. मग आता 2019 मी नाना काटेंचा प्रचार प्रमुख झालतोच ना, ते मला ज्युनियर आहेत ना कितीतरी. मी 92 नगरसेवक हो, असं काय करताय? मग आता माझे सिनरेडी जर ह्यांना मान्य असेल आणि मी काहीतरी या शहराला 100वं संमेलन या शहराला दिलं मी, हा शहराचं ह्या शहराचं कौतुक नाही का ते? आज अधोरेखित म्हणजे पिढ्या आणि पिढ्या 5000 वर्ष झालं तरी 100वं संमेलन हे चिंचवडमध्ये झालं ते मी दिलं. मी दिलं म्हणजे आम्ही सर्व नाट्य परिषदेने मध्यवर्ती शाखेने दिलं. सत्याच्यामध्ये सर्वांचाच, पवार साहेबांचा, उदय सामंतजींचा सर्वांचाच वाटा आहे, प्रशांत दामलेंचा वाटा आहे. पण दिलं ना. मग मी काहीतरी केलं असेल तर या माझ्या सर्व लहान भावांना आता तयपणा करू नका. कारण का प्रत्येक वेळा संधी मिळते, नंतर ती मतदारसंघदेखील वाढणार आहेत. पण इथं जो बोकाळलेला भ्रष्टाचार आहे, मग तुम्ही जर केवळ मला मी नको म्हणून जर राजकारण करत असाल तर याचा अर्थ तुम्ही भ्रष्टाचाराला साथ देत आहे. हे शहर असंच ठेवायचं तुम्हाला. आणि मी करतो तो बरं, माझं कोणाशीच वाद नाही बरं काय. माझे सगळे लहान भाऊ आहेत, माझं कोणाशी वाद नाही. खूप चांगले आहेत ते सगळेजण, चांगले आहेत. त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये एवढासासुद्धा आकस नाही आहे. मी पराभूत झाल्यानंतरसुद्धा जो उमेदवार माझ्या विरुद्ध निवडून आलेला आहे त्याला मी पुरणपोळीचं जेवण खाऊ घालणारा मी कार्यकर्ता आहे. राजकारण काय असा धंदा नाही माझा. आणि काय, एका यशाने कोणी सिकंदर होत नसतं आणि एका पराजयाने कोणी फकीर होत नसतं. त्यामुळे एवढं काय त्यात मी पडलो सगळेच पडले ना. अटलजींपासून सगळं डॉक्टर मनमोहन सिंग कधीच निवडून नाही आले, 10 वर्ष पंतप्रधान होते. पूजा ही नेहमी विचारांचीच होते, थोडा वेळ लागतो. आत्ता ही वेळ आलेली आहे आणि मला आता काय आयुष्यामध्ये माझं फक्त आता एम हाच राहिलेला आहे आणि शहराचं हे माझं कौटुंबिक जे माझे आघात झाले होते, माझी पत्नी गेल्यानंतर जो माझ्या मुलांचा ह्याचा त्याचा अतिरिक्त भार होता तो माझ्याकडे आता संपूर्ण हे झालेलं आहे. माझ्या मुली अतिशय सुंदर घरात गेलेली आहे, माझ्या मुलाचं चांगल्या ठिकाणी झालेलं आहे. आणि मला उमेदवारी माझ्या विरोधात किंवा भाऊसाहेब भीर उभं राहील किंवा ज्या पक्षातून उभं राहील, की भाऊसाहेब भीर फक्त चिंचवडपुरता मर्यादित नाही आहे. माझे परिणाम हे पिंपरी मतदारसंघातसुद्धा होतात आणि भोसरी मतदारसंघातसुद्धा होतात, हे मी पूर्वी दाखवलेलं आहे. माझा आजोळ, माझे मुलाची सासरवाडी, माझी स्वतःची सासरवाडी सगळी पिंपरी मतदारसंघात आहे. त्यामुळे असं नाही भाऊसाहेब भीर ब्रेक करीन ना तिन्ही मतदारसंघाला ब्रेक करील. एकदा सुटलो आहेस तर सुटलो आहे, जो येईल तो माझा, नाही आले तर त्याला मोरयोग असो हे दाखवेल काय भविष्यात काय. त्यामुळे माझा लढा हा या शहराला भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी, भ्रष्टाचार मुक्त जो रावण आहे त्या दसऱ्याच्या निमित्ताने मला जाळायचा आहे. नक्कीच भाऊ, येत्या काळामध्ये आता बघूयात आपण की ठामपणे स्वतःची भूमिका मांडणारे आक्रमक विचारसरणीचे खरं तर आता भाऊ दिसत आहेत. लढ्यात लढण्याची तयारी 100% झाली आहे. आता असं म्हणू शकतो की गोळी सुटली आहे. गोळी नक्की कुठे लागतीये हे बघणं प्रचंड रंजक असणार आहे भाऊ. त्याच्यामुळे येत्या काळामध्ये तुम्हाला आमच्या बोलबिंदरच्या टीमकडून शुभेच्छा आहेतच आणि या काळामध्ये आपण नक्कीच सोबत राहू. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद मनापासून. आभार आपले.